नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, स्वेटर व रेनकोट घालण्याची वेळ। मुंबईसह राज्यात हलक्यात पाऊस, सोशल मीडियावर मीमचा पूर। मुंबईकरांची शुक्रवारची सकाळची थंड आणि ढगाळ वातावरण उधळलेली, कधी हलक्या सर कधी रिमझिम सरांनी वातावरण धुंद झाले। ऐन डिसेंबरमध्ये थंडीच्या मौसमात आज पाऊस सुरू झाला। चक्क स्वेटरवर रेनकोट घालायची वेळ आली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट केले। दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र अवकाळी पावसाने मीमचा पूर आला। त्यातूनच मुंबईचा पाऊस सकाळच्या सत्रात ट्विटरवरही ट्रेंडिंग राहिला। गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामानात अचानक बदल होऊन वातावरण ढगाळ झाले आहे। हवामान खात्याने शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार वातावरणात बदल दिसून आला। थंडीचा महिना चला शेकोटी पेटवा म्हणायची वेळ असताना लोकांना छत्र्या रेनकोट काढावे लागले। मुंबई, ठाणे, रायगड, पारगळ जिल्ह्यात विविध भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्या। 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील काही भागात आज आणि उद्या जोरदार वाऱ्यासह विदर्भात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज आहे, तर उत्तर महाराष्ट्रासह मेघगर्जनेसह उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा, 11 ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे व 11 ते 13 या डिसेंबर या कालावधीत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे। त्याचबरोबर धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या जोरदार वाऱ्यासह तर विदर्भात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे व उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, बघा, राज्यातील विविध भागामध्ये पावसाने हजेरी लावली, तर संपूर्ण दिवसभर अनेक ठिकाणी वातावरण हे संपूर्ण ढगाळ होते। तर पुढील काही दिवस सुद्धा राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणखीनही पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। तर शुक्रवारी तारीख 11 सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान कंसात वाढले, घट तप आणि 0° सेल्सिअस। मुंबई सांताक्रूज 24, अलिबाग 23.5, ठाणे 23, रत्नागिरी 24.6, डहाणू 21.9, पुणे 18.2, जळगाव 11.5, कोल्हापूर 21.4, महाबळेश्वर 16.7, मालेगाव 21.6, नाशिक 20.1, निफाड 18, सांगली 20.2, सातारा 18.7, सोलापूर 18.5, औरंगाबाद 17.6, बीड 15.1, परभणी 15.3, परभणी कृषी विद्यापीठ 14, नांदेड 16.5, उस्मानाबाद 19.4, अकोला 17.7, अमरावती 17.9, बुलढाणा 18.3, चंद्रपूर 15.4, गोंदिया 13, नागपूर 15.4, वर्धा 15.8, यवतमाळ 18। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।